नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा जलसुरक्षा या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण जलसुरक्षेची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी उत्तरासहित सोडवायची आहे. ही प्रश्नपत्रिका आपल्याला 10 गुणांची दिली जाणार आहे. पुढील महिन्यामध्ये आपली ही परीक्षा घेतली जाईल. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी हा आपला पेपर राहणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका आपल्या वहीत व्यवस्थितरित्या सोडून या पद्धतीने सराव करून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी गुण हे मिळतील. इयत्ता 9वी विषय जलसुरक्षा द्वितीय सत्र परीक्षा सन 2022-23 गुण 10, वेळ साधारणतः आपल्याला 1 तासाचा दिला जाईल. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. मनुष्य प्राणी हा पाण्याचा सगळ्यात मोठा उपभोक्ता आहे. 2. जलसाठ्यातील पाणी रसायनांच्या सहाय्याने शुद्ध केले जाते. 3. पाण्याचा सामू मोजण्यासाठी वैश्विक द्रावक वापरतात. या पद्धतीने तीनही गाळलेल जागा आपण कम्प्लीट केल्यास आपल्याला 3 गुण मिळतील. पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी 3 एका वाक्यात आपल्याला विचारलेले द्वितीय सत्राच्या सिलेबसवर आधारित. आपण पर्यावरणाची वही कम्प्लीट केलीच असेल. जर अजून बाकी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जलसुरक्षेची प्लेलिस्ट बघा आणि आपली वही कम्प्लीट करा. 1. जल व्यवस्थापन म्हणजे काय? उत्तर, पाणी साठवणे व जमिनीत जिरवणे आणि पावसाळ्यानंतर काटकसरीने पाण्याचा वापर करणे यास जल व्यवस्थापन म्हणतात. 2. जल प्रदूषण कशास म्हणतात? मानवी अथवा नैसर्गिक कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत फरक पडतो, त्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहत नाही, त्यास जल प्रदूषण म्हणतात. 3. जलसाक्षरता केव्हा अस्तित्वात येते? उत्तर, जेव्हा पाण्याची एकूण उपलब्धता आणि गरज लक्षात घेऊन परिसरात उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटकसरीने व सुयोग्य वापर करण्याची माहिती असणे व प्रत्यक्षात त्यानुसार कृती केली जाते तेव्हा जलसाक्षरता अस्तित्वात येते. प्रश्न 3. थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे आपल्याला. 1. महाराष्ट्रातील भूजल साठा संपण्याची कारणे कोणती? उत्तर, महाराष्ट्रात अनेक विंधन विहिरी म्हणजेच बोअरवेल आहेत. या विहिरी 400 ते 500 फूट खोल खणाव्या लागतात, त्यामुळे भूगर्भातील जलसाठा संपतो. तसेच पाणी पुनर्भरण जलसंधारण न करता भूजल उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही महाराष्ट्रातील भूजल साठा संपण्याची कारणे आहेत. पुढचा प्रश्न 2. सर्वत्र जलवाहतुकीचा पर्याय का स्वीकारला जातो? कारण जलमार्ग निसर्गता निर्माण होतात, ते बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी खर्च येत नाही. पृथ्वीवरील 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. असल्याने जलवाहतूक उत्तम पर्याय आहे. 3. जलवाहतूक जहाजे किंवा बोटीतून माल वाहतूक व मानवी वाहतूक कमी व इंधन खर्चात करणे शक्य असल्यामुळे सर्वत्र जलवाहतूक केली जाते. पुढचा प्रश्न, पाणी प्रदूषित कसे होते? उत्तर, 1. माणसाकडून पाण्यात सांडपाणी, खतयुक्त पाणी, कीटकनाशके युक्त पाणी, विष्ठा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पाण्यात मिसळले जाते. सरोवरे, विहिरी, तलाव यात साठलेले पाणी भूजलामुळे अशुद्ध होते. नाल्यांमधले पाणी नदीला मिळते, त्यामुळे नद्याही अशुद्ध होतात. कपडे धुणे, पोहणे, धार्मिक कार्य, विष्ठा इत्यादींमुळे सुद्धा जलाशय प्रदूषित होतात. या सर्व कारणांमुळे आपल्या परिसरातील पाणी हे प्रदूषित होत आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची जलसुरक्षा या विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे
इतर विषयांच्याही आपल्याला ऐच्छिक विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलची प्लेलिस्ट एकदा अवश्य पहा. आपल्याला सर्व विषयांचा व्यवस्थितरित्या अभ्यास आपल्या चॅनलवर करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.